नमस्कार मित्रांनो, भगवान श्री विष्णू यांना सर्वात प्रिय असणारे व्रत म्हणजे निर्जला एकादशीचे व्रत। हे व्रत ठेवल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनमृत्यूच्या चक्रातून मनुष्याची सुटका होते असे सांगितलं गेले आहे। निर्जला एकादशीचे व्रत 31 मे 2023 रोजी ठेवण्यात येणार आहे। मात्र निर्जला एकादशी व्रताची सुरुवात 30 मे 2023 रोजी होणार आहे। निर्जला एकादशीचे मुहूर्त कोणते? ज्येष्ठ कृष्ण 11 रोजी निर्जला एकादशी साजरी केली जाणार आहे। तिथीनुसार निर्जला एकादशी मंगळवारी म्हणजे 30 मे रोजी दुपारी 1:07 सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 31 मे रोजी दुपारी 1:43 समाप्त होणार आहे। उद्यतिथीच्या मान्यतेनुसार 31 मे रोजी निर्जला एकादशीचे व्रत पाळले जाईल। 1 जून रोजी सकाळी 8:11 हे व्रत पाळता येऊ शकते। यानंतर स्नान दान करून मग हे व्रत सोडण्याचा संकल्प करता येईल। यावेळेस दोन योगांमध्ये ही एकादशी साजरी होईल। आधी 31 मे रोजी पहाटे 5:24 ते सकाळी 06:01 सर्वार्थ सिद्धी योग असेल आणि त्यानंतर रवियोग पहाटे 5:25 पासून सुरू होईल आणि सकाळी 6:02 संपेल। निर्जला एकादशीची पौराणिक कथा। धर्मग्रंथातील कथेनुसार श्रीस्वत्वाराह कल्पाच्या प्रारंभी देवर्षी नारदांची विष्णूवरील भक्ती पाहून ब्रह्माजींना खूप आनंद झाला। नारदजींनी आपल्या वडिलांना आणि सृष्टीचा निर्माता ब्रह्माजींना सांगितले की हे परमपिता, मला असा काही मार्ग सांगा की ज्याद्वारे मला जगाचे पालन पोषण करणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या चरणकमळात स्थान मिळेल। नारायणाचे पुत्र नारदावरील प्रेम पाहून ब्रह्माजींनी श्री विष्णूचे प्रिय निर्जला एकादशी व्रत पाळण्याचे सुचवले। प्रसन्न होऊन नारदजींनी पूर्ण भक्तिभावाने 1000 वर्षे निर्जल राहून हे कठोर व्रत केले। 1000 वर्षे निर्जल उपवास केल्यावर त्यांना सर्वत्र फक्त नारायणच दिसू लागले। भगवान श्री नारायणांच्या या भ्रमाने ते गोंधळून गेले। त्यांना वाटले की हा विष्णू लोक नाही। तेव्हाच त्यांना भगवान विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन झाले। मुनी नारदांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूजींनी त्यांना त्यांच्या शुद्ध भक्तीचे वरदान देऊन आपल्या सर्वोत्तम भक्तांमध्ये स्थान दिले आणि तेव्हापासून निर्जल एकादशीचे व्रत सुरू झाले। निर्जला एकादशीला पांडव एकादशी आणि भीमसेनी एकादशी किंवा भीमा एकादशी असेही म्हणतात। पांडवांपैकी दुसरा भाऊ भीमसेन हा खाण्यापिण्याचा सर्वात शौकीन होता आणि त्याला आपली भूक आवरता येत नव्हती, म्हणूनच त्याला एकादशीचे व्रत करता आले नाही। भीमाशिवाय बाकीचे पांडव भाऊ आणि द्रौपदी वर्षातील सर्व एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळत असे। भीमसेनला त्याच्या असहायतेची आणि अशक्तपणाची काळजी वाटत होती। एकादशीचे व्रत पाळल्याने आपण भगवान विष्णूचा अनादर करत आहोत असे भीमसेनला वाटले। ही कोंडी दूर करण्यासाठी भीमसेन महर्षी व्यासांकडे गेले। तेव्हा महर्षी व्यासांनी भीमसेनला वर्षातून एकदा निर्जला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि निर्जला एकादशी ही वर्षातील 24 एकादशी समतुल्य असल्याचे सांगितले। या आख्यायिकेनंतर निर्जला एकादशी ही भीमसेनी एकादशी आणि पांडव एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली। निर्जला एकादशीला कोणत्या गोष्टी करणे टाळावे? निर्जला एकादशी या दिवशी माता लक्ष्मी उपवास करत असते। अशा तुळशीच्या झाडाला कधीही पाणी अर्पण करू नये। तुळशीच्या मुळात माता लक्ष्मी एकादशीचं ध्यान करत असते असे सांगितले जाते। त्यामुळे निर्जला एकादशीला तुळशीला पाणी देऊ नये। निर्जला एकादशीला काळे कपडे घालणे टाळा, कारण काळा रंग हा हिंदू धर्मशास्त्रात अशुभ मानला गेला आहे। तसेच या दिवशी केस, दाढी आणि नखे कापणे वर्ज्य मानले गेले आहे। आपल्या शब्दांनी इतर दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या। निर्जला एकादशीला कोणाचाही अपमान करू नका। निर्जला एकादशीला तामसिक जेवणापासून दूर राहा। या दिवशी लसूण खाणे टाळावे आणि मांसाहार करू नये। निर्जला एकादशीला भात खाणे टाळले पाहिजे। भातात पाण्याची मात्रा असते आणि पाण्याचा थेट संबंध चंद्राशी जोडला जातो, त्यामुळे या दिवशी भात खाणे टाळले पाहिजे। कसे करावे निर्जला एकादशीचे व्रत?
नावाप्रमाणे हे व्रत निर्जला म्हणजे पाणीहीन पिता केले गेले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. या दिवशी काहीही खाऊ नये आणि दान करावे. देवाला नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो नैवेद्य गरजूंना खायला द्यावा. संपूर्ण दिवस देवाच्या स्मरणात घालवल्यावर दुसऱ्या दिवशी स्नान आणि दान करून भगवान श्री विष्णूंना हात जोडून नमस्कार करावा आणि व्रत सोडण्याचा संकल्प करावा. अशाच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.